राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीची नऊ ते दहा मतं मिळवण्यात यश मिळवलंय देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला अखेरी यश आले भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाळिक यांचा विजय झालाय तर संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झालाय पहिल्या फेरीत संजय पवार यांना तेहतीस मतं मिळाली होती तर धनंजय महाडिक यांना सत्तावीस मतं मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा अखेर विजय झालाय पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहे तर शिवसेनेचे संजय राऊत यांना एक्केचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना त्रेचाळीस तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांना सव्वेचाळीस मतं मिळाली आहेत महाविकास आघाडी सरकार सोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपाला भाजपच्या एकशे सहा मतांशिवाय अखेर यश आलेलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती जय महाराष्ट्र अशी पहिली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे त्याचप्रमाणे भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे पहिल्या फेरीतच विजयी झालेत पीयूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू वसे नेते मानले जातात मागील वेळी राज्यसभेच्या नेतेपदी निवड करून मोदींनी हेच अधोरेखित केलं होतं पियूष गोयल यांचे सर्वपक्षीय नेत्यांची सौदार्हपूर्ण हो संबंध विचारात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती ही जबाबदारी पियुष गोयल यांनी उत्तमरित्या सांभाळली सध्या त्यांच्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे आता ते पुन्हा खासदार आहेत पियुष गोयल यांना अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत तर भाजपानं भाजपनं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली होती अनिल बोंडे देखील विजयी झाले आहेत अनिल बोंडे यांना अठ्ठेचाळीस मते मिळाली आहेत ब्युरो रिपोर्ट तिचा सागा न्यूज नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागन्यू, न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील